5 महिन्यामध्ये तुमची युनियन मान्यता प्राप्त झाली, पण हा 5 महिन्याचा प्रवास कसा होता तुमचा? त्यासाठी कुठली आव्हानं आणि कशा पद्धतीने नियोजन झालं? एक तर मी हा 31 वर्ष या संघटनांमध्ये काम करतोय, त्यामुळं प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा किंवा सगळ्यात लोकांशी माझ्या संवादाचे आणि अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, हा एक भाग. आपण जे प्रपोजल प्रस्ताव जो सादर केला होता की आम्हाला मान्यता मिळाली पाहिजे, त्याला आधार 1957 सालचा झालेला ठराव. महापालिकेमध्ये एखाद्या संघटनेला जर मान्यता द्यायची असेल तर 1957चा ठराव असं सांगतो की महापालिकेतल्या ज्या विविध कॅटेगरी आहेत त्याच्यापैकी जरी एक जरी कॅटेगरी असेल तर 10% मेंबरशिप तुमच्याकडे पाहिजे. त्या अनुषंगानं एक सिस्टीम आहे प्रस्ताव कसा पुटअप करायचं, आणि प्रस्ताव कसं पुटअप करणं हे गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे, अनेक लोकांनी आम्ही ती केलं तयार. आणि याच्यामध्ये तुमची ओरिजिनल सर्टिफिकेट्स, ज्या कॅटेगरी तुम्ही मान्यता घेऊ इच्छिता त्यांची संपूर्ण इन्फॉर्मेशन, असा प्रस्ताव आम्ही अतिशय सुंदर पद्धतीनं महापालिका आयुक्तांना सादर केला होता. 7 जुलै 2018 माननीय महापालिका आयुक्तांनी तो पेपर्स BMCGA लेबर ऑफिसकडे पाठवला. लेबर ऑफिसमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या सिस्टीमची पूर्ण स्क्रुटिनी केली, आमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स चेक केले, ते बरोबर आहेत की नाही बघितले. नंतर आपण HR जे सेक्शन आहे, मानव संसाधन सेक्शन आहे, त्यांच्याकडनं आम्ही जो डाटा जो सबमिट केलेला आहे तो व्हेरीफाय करून घेतला. त्याच्यानंतर त्यांनी प्रस्ताव पुटअप केला. आणि एक आहे की जर योग्य प्रकारचा प्रस्ताव पुटअप केला तर त्याच्याविषयी दुसरं काय प्रश्न असतो. पण कामगारांची जोडाजोड कशी झाली त्यांचं? आम्ही ज्या वेळेला या संघटनेतून सगळ्यांनी बाहेर पडले तर लोकांनी म्युनिसिपल मजदूर युनियन किंवा इतर ज्या संघटना होत्या त्यांचा राजीनामा दिला आणि संघटना 0-0 केली होती. आणि जेवढ्या लोकांनी 0-0 केले त्यांनी आमच्याकडे रिसीट फाडल्या होत्या. आणि त्या रिसीट जी पुस्तकं आहेत ती आणि त्याचे झेरॉक्स आम्ही त्याला सबमिट केल्या होत्या. आणि त्याच्यातून आम्ही कॅटेगरी काढल्या. आणि ज्या कॅटेगरी 70%, 80% ज्या आमच्याकडे मेंबर झाल्या होत्या अशा अनेक कॅटेगरी आम्ही प्रशासनाकडे सादर केल्या. तो फॉर्मॅटमध्ये सादर केला, त्याचं जे रजिस्टर सादर केलं आणि सगळं सुटीने झाली. आणि प्रशासनाला अभिप्रेत जे प्रस्तावासाठी ज्या अभिप्रेत गोष्टी असतात त्या सगळ्या व्यवस्थित असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्याला करेक्शन किंवा उपसूचना किंवा काही न करता केलेला प्रस्ताव अतिशय सुंदर पद्धतीनं तो गेला. प्रत्येक ठिकाणी त्याला योग्य प्रकारचं सँक्शन मिळालं आणि माननीय महापालिका आयुक्तांनी 5 डिसेंबर 2018 सगळी प्रक्रिया पूर्ण करून आम्हाला त्याचं पत्र दिलं की तुम्हाला हा कोण बनला. मग आता किती संख्या बळ आहे? आता हा जो प्रश्न आहे, आम्हाला मान्यता मिळाली 5 डिसेंबर 2018. आता हा जो महिना असतो म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना, या महिन्यामध्ये तुम्हाला नवीन सभासद करायचे असतात. बरोबर. आम्हाला नवीन मान्यता मिळाली त्यामुळे नवीन कोड मिळाला आहे आणि त्या कोडचे जे सभासद फॉर्म भरून घेण्याचं काम आहे. आता आमची जेवढे कार्यकर्ते आहेत ही कार्यकर्ता विमुख ही संघटना असणार आहे. विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी ही आता मेंबरशिप घेण्यासाठी सगळ्या ठिकाणी फॉर्म भरले जात आहे, ते सबमिट. पण वेळ फारच कमी आहे तुमच्याकडे. वेळ कमी आहे पण त्या कमी वेळामध्ये सुद्धा आपल्याला अपेक्षित असलेलं आणि या कमी वेळामध्ये सुद्धा अनेक गोष्टी करता येतील. आणि ही आकडेवारी खऱ्या अर्थानं जानेवारी पेड इन फेब्रुवारीच्या पगारामध्ये आपल्याला नक्की कळेल. त्याच्याबद्दल वेगळ्या ठिकाणी सबमिट होत आहे आणि लोकांमध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मी आता गेले काही दिवस सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8-9 वाजेपर्यंत फिरतोय, लोकांमध्ये जातोय, अत्यक्ष लोकांचं समाधान व्यक्त करताय आणि एक आशेचा किरण. एका वेळेला एका बाजूला या प्रगल्भ संघटना, अनेक वर्ष काम केल्या संघटना, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मी या पत्रकामध्ये सांगितलंय की ह्या संघटना म्हातारा झाल्या, याचा अर्थ काय की जेवढा वर्ष तुम्ही काम करता तेवढं तुम्ही तरुण होता. तुमची वैचारिक बुद्धी सगळ्या बाबी ह्या तुमच्या प्रगल्भ व्हायला पाहिजेत, तिथे कोणतेपणा दिसतोय. आणि अशा वेळेला एक तरुण नेतृत्व या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करणारं नेतृत्व आणि एक जी तरुणाईला किंवा एखाद्या कामगारांना अपेक्षित असलेले जे प्रश्न आहेत, आज तुम्ही 3 वर्ष बघताय रावसाहेबांच्या पाठीमागे एक मोठं आंदोलन झालं नाही आणि या सगळ्याचा विचार केला गेला तर एक नवीन सगळी उमेद घेऊन कामगारांचे प्रश्न घेऊन त्याला योग्य प्रकारचं वळण देऊन आपण ह्या कार्याच्यामध्ये आलेलो आहे. आणि मला आशा आहे की ह्या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं एक वेगळं वादळ, एक वेगळी चळवळ इथं उभी राहील महापालिकेमध्ये.